राजकारणाचं व्याकरण असं ते पुस्तक आहे, फार प्रसिद्ध पुस्तक आहे आणि राजकारणाविषयीचं प्राथमिक माहिती देणारं पुस्तक आहे. तसं आता राष्ट्रवादी काँग्रेसने बहुधा द ग्रामर ऑफ कोएलिशन्स म्हणजे आघाड्यांचं व्याकरण लिहिण्याचा प्रकल्प हाती घेतलेला दिसतोय. त्यामुळं विरोधी पक्षांकडून सबस्टॅन्टिव्ह मुद्द्यांवर येणाऱ्या चर्चा बाजूलाच राहतात आणि अशा काही विषयांवर वारंवार असे वादंग उभे केलेले जातात. आता भाषेचा प्रश्न असा आहे की भाषा हा ज्याचा त्याचा गुणविशेष आहे, ज्याच्या त्याच्या वेळेचा गुण आहे आणि ज्याच्या त्याच्या अनुभवाचा पण त्याला पार्श्वभूमी असते, त्यामुळं एखाद्या माणसाने काय भाषा वापरावी आणि काय नाही याच्यावर आपलं काही नियंत्रण नाही, पण लोक त्याबद्दलचा योग्य तो निर्णय घेत असतात. आता फायली अडवून कोणत्या ठेवल्या, कुणी ठेवल्या, ही सगळी आज घडीला तरी हवेतली चर्चा, ढगातला गोळीबार आहे. त्यामुळं अमुकच अडवून ठेवल्या आणि त्याचं कारण हे आहे असं म्हणण्याची काही आपल्यासारख्या बाहेरच्या माणसांना सोय नाही. राजकीय पक्षातले लोक असोत किंवा राजकीय पक्षाबाहेरचे लोक असोत, त्यांना असं निर्धारपूर्वक सांगण्याची किंवा निश्चितपणानं सांगण्याची आज काही सोय आहे असं मला वाटत नाही. पण एकदा हे विधान जाहीरपणे झाल्यानंतर त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर हे समर्पक आणि पुरेसं आहे असं आपण मानलं पाहिजे. किरीट सोमय यांनी जो मुख्यमंत्र्यांवरती आरोप केला त्याबद्दल आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. नाही, मी तेच सांगितलं की नक्की कोणत्या फायली आहेत, कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून जी आकडेवारी जाहीर झाली त्याप्रमाणे शिल्लक असलेल्या फायलींची संख्या ही जाहीर झालेली आहे, ती अधिकृतपणे जाहीर झालेली आहे. पण त्यात कोणत्या विषयाच्या किती आहेत, कोणत्या खात्याच्या किती आहेत, आता मगाशी त्या उच्च आणि तंत्र शिक्षणाचा विषय निघाला की आता जागाच भरत नाहीत, मग यात नियोजन, अरे हे नियोजन करण्याचं प्राथमिक काम त्या खात्याचं आहे आणि मग ते खातं मंत्रिमंडळासमोर आणतं आणि मग मुख्यमंत्र्यांच्या सहीनं मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणून निर्णय प्रसिद्ध केला जातो. तेव्हा असे उगच काहीतरी एकेका विषयाची सरमिसळ आणि गल्लत करून विनाकारण लंगडं समर्थन करण्याची काही आवश्यकता नाही. दुसरं असं की त्यांनी आरोप करीत राहावं आणि लोकांनी त्याची शहानिशा करीत राहावी एवढंच त्याच्याबद्दलचं म्हणणं आहे. आज त्या आरोपावर बोलण्याजोगं काही फारसं नाही आहे, पण हे आरोप होत राहणार. सार्वजनिक जीवनात असलेल्या माणसावर असे आरोप होत राहतात, लोक त्याचा निर्णय योग्य वेळी घेतात. नक्की आपल्याला मला रत्नाकर महाजनांना एक प्रश्न विचारायचा आहे. मी जो मगाशी ज्या जागा शिल्लक राहण्याचा प्रश्न काढला आणि परत तुम्ही ज्या आघाडीच्या याच्याप्रमाणे ते खातं राष्ट्रवादीकडे आहे आणि राष्ट्रवादीचे मंत्री त्याचा निर्णय घेतात असं सांगितलं. मी अजिबात असं बोललो नाही, महाराष्ट्रातल्या तंत्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये स्वतंत्र विद्यापीठ स्थापन व्हावं हा प्रयत्न गेल्या 3 वर्षापासून चालू आहे. त्याची फाईल तयार आहे, फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेली आहे, परंतु अशी विद्यापीठं वेगळी काढली तर जी मूळ विद्यापीठं आहेत त्यांचं स्टेटस काय राहील ह्याच्याबद्दलचा अभ्यास पूर्ण व्हायचा आहे. वास्तविक ह्या विषयासाठी तज्ज्ञ लोकांची समिती नेमलेली होती आणि ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तज्ज्ञ होते, त्यांनी अहवाल दिला असं विद्यापीठ स्थापन करा, ते विद्यापीठ स्थापन होत नाही. आता ह्याच्यात कुठे काय कुठली फाईल अडली आणि ह्याच्यात वैयक्तिक आता ह्याच्यात कुठला बिल्डर आणि डेव्हलपर आला हे तर कोणाला कळायचं काही कारणच नाही. हा राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे आणि ह्या विषयावर निर्णय व्हायला पाहिजे. महाजन सर आणि टकले साहेब एका ब्रेकची वेळ झाली, पण जे चित्र आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांमध्ये दिसलं तेच चित्र काहीसं या कार्यक्रमामध्ये देखील दिसतंय. आघाडीच्या सरकार आहे राज्यात, तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना अशी परिस्थिती आहे. एक ब्रेक घेतो, लगेचच परतूया. पुन्हा एकदा स्वागत. रोकठोकमध्ये आपण चर्चा करतोय वार आणि पलटवार. किरीट सोमय्या, मी आपल्याकडे येतो. अत्यंत खुबीनं डॉक्टर रत्नाकर महाजनांनी मगाशीचा आपला मुद्दा तो व्यवस्थितरित्या टाळला, पण तुम्ही उपस्थित केलेला जो मुद्दा आहे बिल्डर्सच्या फाईल किंवा इतर महत्त्वाच्या फाईल्स किंवा अशा काही व्यक्तिगत फाईल्स, नेमक्या अशा कुठल्या फाईल्स आहेत की ज्यांच्याबद्दल स्वतः पवारसाहेबांना दखल घ्यावी लागली, स्वतः पवारसाहेब बोलले किंवा त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये उल्लेख केला, काय सांगाल आपण? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यावरती महाराष्ट्राच्या जनतेला अनेक गोष्टी कळल्या की काही वैयक्तिक फाईल्स देखील असतात, काही फाईल्स अशा देखील असतात की ज्या खाली कम्प्लीट होऊ शकत नाही, ज्या विशेष लोकांच्या फाईल्स असतात. हे नेमकं फाईल्सचं सगळं गौडबंगाल आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कळलं तरी निदान यामुळे काय असतं हे सगळं सांगा जरा आम्हाला.
आता है एक पहिली गोष्ट तर अशी आहे की शरद पवार हे पण फार सीनियर रूलिंग पार्टीचे नेते आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आहेत म्हणून हेमंत भाऊ असो की रत्नाकर साहेब असो या दोघांनी एक गोष्ट तर किमान की महाराष्ट्रातील जनता एवढी तत्वबुद्ध आहे की ज्यावेळी दोन सिनियर मोस्ट नेते एकमेकांमध्ये पब्लिकली आरोप करतात तर ती फाईल मागासवर्गीय विद्यापीठाची आहे. हेमंतराव जनतेला एवढं मूर्ख समजतोय का आपण? मागासवर्गीय विद्यापीठाच्या फाईलीसाठी शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लकवापर्यंत जाऊ शकतात. आणि महाजन साहेब आपण पण काय हो यांच्या एज्युकेशनच्या संस्थेला ते शिक्षण सम्राटांच्या दोन पाच जागा मेडिकलच्या राहिल्या आणि त्यांना भरायला परमिशन द्या. काय काय आपण लोकांना काय मानतोय? द्या ना, मग डिक्लेअर करा ना. जर आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण इतके कर्तृत्ववान आहे की लगेच मुख्यमंत्री कार्यालयाने किती फाईली आल्या आणि किती गेल्या आणि किती राहिल्या, मग त्याच वेळा ज्या राहिलेल्या फाईलीची डिटेल द्यायची होती ना. काय तो जो 2G टेलिकॉमचा जो आहे ते 2G टेलिकॉम वाला जो आहे कोण आपला तो गोयंका की हॅलो गोयंका किंवा तो कुठला बिल्डर होता त्याची हा त्याची फाईल राहिली कि मग लवासाची फाईल राहिली कि कुठले मुंबईतले महत्वाचे प्लॉट डिरिझर्व करायच्या फाईली आहेत किंवा बिल्डरला 4 FSI देण्याच्या फाईली आहेत? सांगा ना. मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला सांगतोय मी त्या फाईल तुमच्या समोर देणार आहेत की त्या शरद पवारांना एअरपोर्ट मुंबई एअरपोर्टचा कुठला फाईली संदर्भात बोलायचं होता आम्ही ते फाईल आपल्या समोर देणार आहोत. मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टपणे सांगू इच्छितो या सगळ्या मंत्र्यांना जे सध्याची जे सरकार आहे त्यांना व्यक्तिगत स्वतःचा बिल्डर किंवा जमीनदार किंवा स्वतःचा संबंधित उद्योगपती याचा फाईलीत जास्त इंटरेस्ट असतो. त्यांचा PA घडी घडी मुख्यमंत्री कार्यालयात फॉलोअप करत असतो. खाली जो अंडर सेक्रेटरी तो त्यांच्याकडे फॉलोअप करत असतो. अहो ही फाईल द्या ना, लवकर PA ला मंत्री नेता ऑर्डर करतो. तू जा स्वतः जाऊन मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन बस, माथ्यावर बस, फाईल क्लिअर होऊन परत ये. अहो मी तुम्हाला फाईली दाखवणार की 4 तासात मी तुम्हाला आता जिवंत उदाहरण देतो. सुनील तटकरेंनी त्याचा मुलाचा मुलीचा आणि स्वतःचा ज्या शेती जमीन विकत घेतल्या ते एका दिवसात 8 अधिकाऱ्यांनी आपण 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 सांगताय की कशा 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 या सगळ्या विशेष फाईल्स असतात. महाजन सर खरोखर अहो आम्हालाही खरं वाटत नाही की कुठल्या साध्या सुध्या फाईल्ससाठी हे सगळं चाललेलं असावं. पण एक मुद्दा आणखी याच्यामध्ये असा आहे की निदान राष्ट्रवादीकडून सरळ सरळ थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित तरी केलं गेलं, पण काँग्रेसमध्ये असे अनेक जण आहेत, मी आबा देशपांडे सर तुमच्याकडे येणार आहे, की काँग्रेसच्या लोकांना थेट सरळ सरळ आरोपही करता येत नाही, पण तशी नाराजी आहे. काय सांगाल यावर? साहेब राजी नाराजी हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे. मुख्यमंत्र्यांनी हेच सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं की माझ्याकडं जी कामं येतात त्यातली नियमात बसणारी आणि लोकहिताशी संबंधित जी कामं आहेत ती लवकर निपटली जातात. काही धोरणात्मक निर्णयांशी संबंधित असतात त्याला वेळ लागतो आणि काही व्यक्तिगत असेल तर त्यालाही धोरणाशी संबंधित असेल तर त्यासंबंधीच्या धोरणाला वळसा घालून करायचं असतं म्हणून त्यालाही वेळ लागतो. हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता तेच आपण पुन्हा आणखीन मोठ्या रंजक पद्धतीनं सांगत असू तर सांगणाऱ्यांनी सांगावं, ऐकणाऱ्यांनी ऐकावं, त्यात बाकीच्यांचा काही संबंध फारसा येत नाही. मी 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 एक आणखीन उदाहरण देऊ इच्छितो, प्लीज. एक बोला 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 किरीट भाई, बोला बोला. एक उदाहरण देऊ इच्छितो, आपल्याकडे बोला. मी आता रत्नाकर महाजन साहेब नाव घेऊन सांगतो. आपले मुख्यमंत्री अशोक चव्हाण 31 ऑगस्ट 2009 आचारसंहिता घोषित झाली त्या दिवशी ह्या एल्फिस्टन रोड सेनापती बापट मार्गावरील ट्राफिक प्लाझाची GFSI चौपट देण्याची 8 टेबलवरून फाईल साईन करून मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केली, तारीख टाकली नाही. त्याचा खाली नगर विकास सचिव बेंजामिननी लिहिलं
ही फाईल मला मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं 31 ऑगस्टच्या आधी मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे. आणि कारण काय, कारण की 31 ऑगस्टला निवडणुकीची आचारसंहिता डिक्लेअर झाली होती म्हणून मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांनी 31 ऑगस्टला फाईल सही करून त्यात लिहिलं की ही फाईल 30 ऑगस्टला सही झालेली आहे. याचे पुरावे माझ्या जवळ आहेत. रत्नाकर महाजन साहेब तुमचे मुख्यमंत्री आणि हे शरद पवार काँग्रेस एनसीपी कथासाठी भांडतात, जास्त बोलायला लावू नका. तुमचे पर्सेंटेज वाटून घ्या. 4 दिवसात हे सगळं भांडण संपणार आहे. यांचं सेटलमेंट होणार की तू 60% घेन मी 40% देतो, धडाधड सगळ्या फाईली क्लिअर होणार. नक्की किरीटभाई, पण कुठेतरी विरोधी पक्ष पण राज्यामध्ये कमी पडत आहेत म्हणून हे सगळं होत असावं का, हाही प्रश्न जनतेच्या मनात आहे. आणि ते तुम्ही सुरुवातीला तसं कबूलही केलेलं आहे की आक्रमकपणाला आम्ही कमी पडतो. एकदा स्वागत, चर्चा आपण करतोय वार आणि पलटवार. ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे माझ्याबरोबर आहेत. अभय सर, मी तुमच्याकडे येतो. ही सगळी इतकी चर्चा सुरू आहे, स्वतः शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या एकूण सगळ्या कार्यपद्धती बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काँग्रेसमध्ये देखील तशी चर्चा असते, दबक्या वाजत असते काँग्रेसच्या आमदारांना असेल मंत्र्यांना असेल, थेट बोलता येत नाही. पण तुम्ही काय सांगाल, राष्ट्रवादीकडून ज्या पद्धतीनं टीका झाली आहे, काय मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबद्दल काय सांगाल? मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की दिल्लीत बऱ्याच वर्ष त्यांचा पूर्ण आधीचा जो कार्यकाळ होता सगळा दिल्लीत गेला होता. दिल्लीत काम करण्याची एक पद्धत आहे. इवन दिल्लीच्या मंत्रिमंडळात निर्णय होतो, त्या निर्णय व्हायच्या आधी एम्पॉवर ग्रुप ऑफ मिनिस्टर्समध्ये त्या प्रस्तावावर चर्चा होते आणि तो फायनल अप्रुव्हलला तो निर्णय कॅबिनेट पुढे येतो. महाराष्ट्रात तशी पद्धत नाही आहे. एक तर मुळात ते नवीन, प्रत्येक प्रस्ताव आल्यानंतर त्याचे प्रोज आणि कॉन्स, मग त्याच्यात राष्ट्रवादी, त्याच्यात काँग्रेस, त्याचा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं त्यांना आवश्यक वाटायचं. दुसरं, मगाशी मी ते सांगितलं की आपल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या परिस्थितीत त्यांच्यावर झालेले आरोप, या सगळ्यामुळे त्यांच्या तो सुरुवातीचा काळ ते सगळं पहा थांबा पहा जा अशा पद्धतीने चाललेला होता. आणखी एक दुसरी गोष्ट आहे, म्हणजे त्यांच्यावर होणारी निर्णय क्षमतेबद्दलची टीका एकदमच अनाठायी आहे असं मी मान्य करत नाही. कारण त्याचं कारण असं आहे की त्यांच्या बराच काळ दिल्लीत गेल्यामुळे महाराष्ट्रात त्यांची लॉबी किंवा त्यांच्या विश्वासातली काही लोकमंडळी अशी अधिकारी वर्गातही नाहीत आणि राजकारण्यांमध्ये पक्षातही अशी फारशी दिसत नाहीत. त्याचं कारण त्याच्यामुळे विश्वासातली माणसं नसल्यामुळे डेलिगेशन ऑफ पॉवर याला म्हणतो आपण की काही अधिकार हे आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांकडे किंवा आपल्या सहकारी मंत्र्यांकडे सोपवावे लागतात. परंतु ती लॅक ऑफ ट्रस्टमुळे प्रत्येक निर्णय माझ्या पातळीवर घेतला गेला पाहिजे किंवा मी पूर्ण तो तपासूनच घेईल असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस स्वाभाविकपणे त्यामध्ये थोडासा वेळ जातो. आता म्हणजे साध्या अपॉइंटमेंट द्यायच्या असतील किंवा एखादा निर्णय आला, एखादा प्रस्ताव आला, तर साधारणतः आपण सेक्रेटरी अंडर सेक्रेटरी यांचे रिमार्क्स बघतो. पण डेस्क ऑफिसरपासून जर सगळ्या नोटिस तपासत गेलो तर स्वाभाविकच त्याला थोडासा वेळ लागेल, विलंब लागेल. जी टकले सरांना काहीतरी बोलायचं नाही, आपण ही सगळी जी चर्चा पुन्हा पुन्हा फिरून ती कुठल्या बिल्डरच्या फाईल राहिल्या या मुद्द्याकडे न येता आपण थोडासा व्यापक विचार केला तर शेवटी हा नेतृत्व गुण आहे. तुम्हाला राज्याचं नेतृत्व करायची ही संधी दिलेली आहे, काँग्रेस पक्षाने दिली आहे, आघाडीने दिली आहे. तुम्ही कर्तबगार आहात, तुम्ही करू शकता, तुमची स्वतःची प्रतिमा अतिशय छान आहे, त्यामुळे तुमच्याकडून साहजिकच अधिकच्या अपेक्षा आहेत. पण त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी ही जी राजकारणातली किंवा पक्षाची मंडळी आहेत त्याच्या बरोबरीने तुमच्या हातामध्ये एक सबंध प्रशासन यंत्रणा दिलेली आहे आणि ही प्रशासन यंत्रणा खालपासून वरपर्यंत रिस्पॉन्सिबल अँड रिस्पॉन्सिव्ह म्हणजे जबाबदार आणि प्रतिसाद देणारी ही करण्याची कसब ज्यावेळेला आपला नेता दाखवतो त्यावेळेला हे सगळे प्रश्न मार्गी लागायला चांगली मदत होते. तुमचा मुद्दा लक्षात आला. किरीट सोमय, आम्ही आपल्याकडे येतो. वेळ अत्यंत थोडा आपल्याला. या दोन्ही नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपानंतरची शेवटची प्रतिक्रिया खूप महत्वाची होती, ती म्हणजे आघाडीचा धर्म पाळायचा, तुझं माझं जमेन तुझ्या वाचून करमेन अशी सगळी परिस्थिती आहे. यात विरोधक कुठेतरी कमी पडतात आपल्याला असं वाटतंय का? कारण बेबनाव इतका सगळं दिसतो आम्हाला डोळ्यापुढं, पण आघाडीमुळं आम्ही ते सगळं सहन करतो, यात तुम्ही कुठेतरी कमी पडतात? यात काही शंका नाही. एक उदाहरण देऊन मी आम्ही काय केलं पाहिजे ते सांगतो. ट्रान्स हार्बर लिंक हा जो समुद्र किनारा पलीकडे न्हावा तेव्हाचा जो ब्रिज, आपल्याला माहित आहे काय भांडण या दोघांचं, ते म्हणे MSRDC कडे राहिलं पाहिजे. आणि दुसऱ्यांनी सांगितलं नाही,
ते आमच्या विभागात म्हणजे पीडब्ल्यूडी आणि त्या विभागात आला पाहिजे. म्हणजे दोन्ही एक राष्ट्रवादीचं खातं आणि काँग्रेस दोघांचं भांडणे झालं. कारण की एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट ज्या खात्याकडून दिलं जाणार त्या किरीटजी वेळ आपली संपली आहे. माफ करा पण वेळ आपली संपली आहे. या सगळ्या चर्चेमधून आपल्याला एका महत्वाच्या गोष्टीचा मोठा बोध झालेला आहे. तो म्हणजे असा की जरी या दोन्ही पक्षांमध्ये किती भांडणं झाली तरी ते एकमेकाला सोडून जाणार नाहीत हे अगदी खरं असलं तरी देखील या भांडणातून जो काही बोध आपल्याला झाला त्याचा योग्य बोध आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे नेमकं सरकारचं काय चाललंय हे देखील जनतेच्या समोर या निमित्तानं आलंय. वार आणि पलटवार या विशेष भागामध्ये आपण इथंच थांबतोय. रोकटोकमध्ये इतकंच. पाहत राहा झी 24 तास. एक पाऊल पुढे.